चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आल्याची माहिती मिळताच सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सराईत गुन्हेगारास शिताफीनं पकडलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेनं नाकाबंदीपासून ते शहरातील विविध भागांमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे. गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक यांच्या सहकाऱ्यांसह खासगी वाहनातून गस्त घालताना त्यांना खबऱ्याकडून जुनी मिल परिसरातील करजगी कॉम्प्लेक्सच्या मोकळ्या मैदानात एक चोरटा चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. लागलीच पथकानं घटनास्थळी पोहोचून सापळा लावला. खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार एक 45 आसपास वयाचा अनोळखी संशयास्पदरित्या वावरताना पथकाला दिसला. पथकातील पोलीस त्याच्याजवळ जाताच तो पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं. नाव पत्ता विचारला असता उमेश बंडू उकरंडे वय 45 राहणार मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर अशी माहिती त्यांनी दिली. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्या बॅगेत 2 मोबाईल लॅपटॉप इयरपॉड विविध बँकांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड आधार कार्ड मिळाले. अधिक चौकशी करता त्यानं हा मुद्देमाल चोरल्याचं कबूल केलं. पोलीस रेकॉर्डवरील माहिती तपासली असता या चोरट्यानं फौजदार चौडी जोडभावीपेठ आणि लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही चोरी केल्याचं निष्पन्न झालं. अशा प्रकारे 3 गुन्हे उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं. त्यांनी 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.